रेड एफएम मराठी चॅनल सबस्क्राइब करा आणि अपडेट्स मिस न करण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा. लाइट्स कॅमेरा ऍक्शन विथ कलाकार श्रुती. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मी कलाकार श्रुती आणि एक मूवी आहे ज्यासाठी आय वॉज लुकिंग फॉरवर्ड. मी बोलते आहे मिस यू मिस्टर या फिल्म बद्दल. आमचे कलाकार इथे पोहोचलेले आहेत आणि ती म्हणजे मृणमय देशपांडे. हॅलो, हाय. आणि सिद्धार्थ चादेकर नेहमी सोशल साईटवर ऍक्टिव्ह असतो. इथे तिथे सगळीकडे, सिरियल मध्ये, वेब सिरीज मध्ये, फिल्म मध्ये सगळीकडे दिसतो यार हा मुलगा. त्यामुळेच आज त्याच्याशी भरपूर गप्पा होणार आहेत, मृणमयशी देखील होणार आहेत. पण सिद्धार्थ, मिस यू मिस्टर ची यु नो थीम जी आहे ती लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप वर आहे. आणि जसं मी मृणमय, माझा पहिला प्रश्न काय होता, तिने चोरून घरचा पेपर माझा ढापला. तर सिद्धू, तिला असं तुला विचारायचं आहे, जे मी तिच्या प्रश्नपत्रिकेमध्ये वाचलं की तू लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप मध्ये विश्वास ठेवतोस का नाही? आधी नीट बोल. लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप, लॉंग डिस्टन्स. मला तोंड आलंय भयंकर, माउथ अल्सर झालेत, मला बोलायला त्रास होतोय. बरं आहे बाबा, तोंड आलंय, थोडा तरी त्रास होईल बोलताना. म्हणजे हात रिकामे तुला दिसतंय ना, आणि तू अगदीच एका हाताच्या अंतरावर बसलेला आहेस. लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप वर विश्वास आहे का? करावंच लागतंय. म्हणजे ऑलमोस्ट लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपच आहे आमच्या कलाकारांच्या आयुष्यात, कारण महिना महिना बाहेर असतो शूटिंगसाठी, परदेशात जावं लागतं, भारतातच कुठेतरी भलतीकडे जावं लागतं. सो ती झालीच की लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप. माय गॉड, कसलं कडक उत्तर करायचं त्याला. बर, ओके. आणि मृणमय, मला सांग की तसं तर मला नेहमीच तुझे फोटोज तुझ्या नवऱ्यासोबत फिरताना दिसतात, असं कधी झालं की ही हॅज टू गो समवेअर आणि मग तू यू कुडंट से नो टू हिम? म्हणजे त्याला कुठेतरी जायचं होतं पण तुझी इच्छा नव्हती की त्याने जावं? ते इंग्लिश मध्ये विचारलंस ना तू काय अरे, म्हणजे लक्ष देण्याच्या लायकीचा नाहीये तो. सो असं कायम होतं. आणि मला ना मजा अशी वाटते की कधी कधी त्याच्या बिझनेससाठी त्याला काय बँगलोर इकडे तिकडे जायला लागतं बरेचदा, आणि 99% वेळेला मी मनात अशी म्हणते की तुझी ट्रिप कॅन्सल होणार आहे आणि हे होणार आहे आणि तुझं लांबणारच आहे आणि तुला जाण्याची गरज नाही, तुझा पार्टनरच जाणार आहे. आणि ते तसंच होतं. सो हिच्याकडनं अप्रेझलच्या कुठल्या गोष्टी बोलून घ्यायच्यात असं विचार. काळी जीभ आहे माझी, हो ना, सिरियसली. आणि तसं बरं काळी येते, नेगेटिव्हली घडतं. तुझे दोन अपराध मी मोजलेले आणि तीनच अपराधांची तुला मुभा आहे. त्याच्यानंतर असा फटका पडणार ना. पहिल्यांदा कोणीतरी आउट ऑफ कंट्री जातं तेव्हा घरचे विचारतात की अरे तिकडे काय वाजलेत आणि इकडे काय. सो दिस हॅपन्स यु नो. सो तुझी फर्स्ट आउट ऑफ कंट्री ट्रिप कुठली होती? द फर्स्ट फ्लाइट. फर्स्ट फ्लाइट आय वेंट टू सिंगापूर. 2.5 ते 2.5 तासांचं अंतर येते फक्त, त्यामुळे त्याचं काही नाही. बट येस, लंडन इज द लॉंगेस्ट, कारण प्रॉपर 4.5 तासाचं फरक आहे. मग तुला जेटलॅग वगैरे झाला होता जेव्हा पहिल्यांदा गेला? हो, भयंकर. एक तर माझा प्रॉब्लेम हा आहे, आय हॅव अ फिअर ऑफ फ्लाइंग. ओ हा, मेजर लेवलला. तू काय करतोस कशा वेळेस? मी चित्रपट बघत बसतो खूप, गाणी ऐकत बसतो खूप, आणि काही सतत बिझी ठेवत असतो. म्हणजे मी एक पझलचं पुस्तक घेऊन जातो, पझल सोडवत बसतो. एरवी पण सतत तो त्याच्या मोबाईल मध्ये असतो, काहीतरी करतच असतो. असं फ्लाइट मध्ये वेगळं काहीच नाही. तेच तर इम्पॉर्टंट बोलणं असं आहे की मला झोप लागत नाही अजिबात, मी थरथरत असतो कायम. ओके, म्हणजे आम्हाला एक गोष्ट तुझी माहिती होती की तू एकटा झोपू शकत नाहीस आणि अंधारात झोपू शकत. अंधारात झोपू शकत. एकदा मी आणि सिद्धू सुहास जोशीकडे राहायला गेलो होतो. तिने सगळे दिवे वगैरे बंद केले आणि त्याच्यानंतर रात्री 12 वाजता एक असं केक काटण्याचा आवाज आला, मावशी मावशी. आम्ही जाऊन बघितलं तर सिद्धू पांघरून असं घेऊन मला भीती वाटली म्हणून त्याच्या बेडवरती बसला होता आणि वाईटीने त्याची गादी खाली घातली आम्ही आमच्या रूम मध्ये आणि तो झोपला. असा तो नंबर एक पेदरा आहे सिद्धू. कहर आहे म्हणजे. अरे मला असं वाटतं की ह्यांचं जे काही इक्वेशन इतकं गोड दिसतंय कारण की हे दोघंही पुण्यातले, दोघांची सुरुवात मला वाटतं पोपटी चौकट एकांकिका होते आणि तिथून सुरुवात झाली होती, त्यामुळे हे सगळे असं भांडणं वगैरे ह्यांचं सुरू आहे. पण बेस्ट पार्ट आणि वर्स्ट पार्ट ऑफ बिईंग टुगेदर इन द फिल्म तुमच्या दोघांसाठी? वर्स्ट पार्ट काहीच नाही आहे. नाही, माझ्याकडे आहेत 2-3.
किती छपरी असावं ग माणसानी. तू तोपर्यंत बेस्ट पार्ट सांग. माझ्याकडे बेस्ट पार्ट नाहीये, वर्स्ट पार्ट नाहीये, पण बेस्ट पार्ट पण नाही असंच म्हणणार होते मी. असं चेंज नाही करायचं, खरं राहायचं आपण आपल्या तत्वांवर. पण सिद्धार्थ मला सांग ना की तुमच्या काय फॉन्ड मेमरीज आहेत की ज्या तुमच्या परत ताज्या होता, तुम्ही थिएटर डेज सोबत जगलात. हे बघ, एक तर आम्ही म्हणजे ही मुलगी आणि मी मुलगा वगैरे ह्याच्या पलीकडे आमचे मैत्री, आम्ही हाणामाऱ्या लाथा बुक्क्यांनी वगैरे आमच्या चालू असतात. म्हणजे आता फक्त फरक असा आहे की आम्ही कॉलेजमध्ये असताना आमची भांडणं जर का झाली तर आमच्या मारामाऱ्या टिळक रोडच्या चौकात वगैरे चालायच्या. आता ते करता येत नाही, कारण जरा एक थोडं फार कविन नाव आहे. कारण नवरा आहे तिचा, त्यांनी फनकावली तिच्या नवऱ्याने मला फनकावली तर मी. आणि मिथुनी मला त्याला वाटेल अशी मारण्याची परवानगी दिली. रॅपिड फायर राऊंड. ओके मृणमयी, आय कांट मिस दिस स्ट्रीट फूड इफ आय मीन पुणे. भेळ. ओके सिद्धार्थ, वेन इट्स रेनिंग आय मिस दिस. कांदा भजी. ओके, वन ट्रिप आय मिस द मोस्ट. मृणमयी, न्यूझीलंड. सिद्धार्थ, वन स्कूल फ्रेंड आय मिस द मोस्ट. अक्षय गोखले म्हणून माझा मित्र आहे शाळेतला, आता ऐकतोय पुण्यातला असणार 100% पुण्यात. काय म्हणशील त्याला? आय मिस यू. पण आमचं काय व्हॉट्सअप वरती बोलणं होत असतं पण आम्ही भेटलो नाही होत. ओके आता मृणमयी, आय वुड लाईक टू गिव्ह अ मिस्ड कॉल टू दिस फ्रेंड फ्रॉम द इंडस्ट्री. मिस कॉल? हा, म्हणजे खूप दिवस झाले बोलणं नाही झालं, मिस कॉल तरी जाऊ देत. अभ्या खांडकेकर. मग वन हॅबिट यू मिस द मोस्ट. सिद्धार्थ, मी एकटा क्रिकेट खेळायचो घरात. वा, क्रेझी बॉल असतात बघ, तर ते बॉल मी भिंतीवर टाकायचो, बॉल टप्पा खाऊन माझ्याकडे आणि मी रिमोटने उडवायचो. स्क्वॉश खेळले सारखं. ओके, एक गोष्ट, वन थिंग यू लॉस्ट विच यू मिस द मोस्ट. लहानपणी आपण जेव्हा चीटोज विकत घ्यायचो तेव्हा पोकेमॉनचे टॅझोज मिळायचे फ्री, आणि माझं एक कलेक्शन झालं होतं. तर माझ्याकडे चॅरिझार्ड होता, पिकाचू होता, बल्बसॉर असे सगळे होते माझ्याकडे, आणि एक 60-70 टॅझोज होते माझ्याकडे जे माझ्याकडनं हरवले नाहीत, कन्फेस्टिकेट केले शाळेमध्ये आणि ते आता गायब आहेत. ओ, घेऊन गेला तर शाळेमध्ये जे अलाउड नसतं. अलाउड नसतं शाळेत, आम्ही ट्रेड करायचो ना. देवा. ओके मृणमयी, वन फॅमिली फंक्शन यू कांट मिस. गणपती फेस्टिवल म्हणूया, ज्यावेळेस तुम्ही एकत्र असता. एकत्र असतो आणि आय डोंट वॉन्ट टू मिस इट. सो पुण्यात? पुण्यामध्ये. सुपर. सिद्धार्थ, इट इज ओके इफ पीपल हॅव मिस्ड वॉचिंग दिस फिल्म ऑफ. आमचीच आहे दोघांची. कुठली? साठ लुट पण सगळंच खोट. हा, मग ते नकोच बघायला, म्हणजे ती मिस झाली तरी चालली असते. हा, तसं नाही पण चांगली होती. पण हा, ओके. आणि दिस क्वेश्चन इज फॉर बोथ ऑफ यू. वेन यू आर इन द शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन, यू नो यू आर नॉट गोइंग टू मिस दिस. जेव्हा तुम्ही माझ्या शो मध्ये आहात, आय एम मिसिंग युअर डफली. डफली? आय एम मिसिंग दॅट. ती कुठं आहे? नाही, आय एम शुअर वी आर नॉट गोइंग टू मिस इट ना. म्हणजे हा, वी आर नॉट गोइंग टू मिस इट. फन. फन म्हणजे ऑफकोर्स. तू माझी विच आर नॉट गोइंग टू मिस. हो, इंग्लिश होतं ना. No, no, I'm telling you what I am missing. I'm telling you what I am missing. Is your dub? ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. ऑन द डिमांड ऑफ सिद्धार्थ, ती डफली परत मी आणणार आहे, त्यामुळे पुढच्या इंटरव्ह्यू मध्ये तुला ती दिसेन. पण आय हॅड लॉट ऑफ फन आणि थँक यू सो मच बोथ ऑफ यू फॉर कमिंग. 93.5 बजाते रहो.